ज्यांना 17 महिने तुरुंगात ठेवलं त्याच नवाब मलिकांना पक्षाने उमेदवार केलंय. सध्या दाऊदही उभे करतील नाना पटोलेंची महायुतीवर टीका. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी राजकारण ठेवावं ते शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा महाराष्ट्रात त्यांनी आणू नये. महाराष्ट्रात या प्रकारचं घाणेरडं राजकारण होत नाही, मात्र महाराष्ट्रातील त्यांच्याच या सरकारमध्ये कधी ऊर्स तर कधी गणेश उत्सवावर हल्ला केला जातोय. महाराष्ट्रात बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, महागाई, महिला सुरक्षा हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. सरकार म्हणून या मुद्द्यावर हे लोक बोलत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने महाराष्ट्राला कर्जात बुडवण्याचं काम केलं आहे आणि त्यावर त्यांनी बोललं पाहिजे. राज्याच्या इंडस्ट्री गुजरातमध्ये पाठवण्याचं काम केलं जात आहे. तिथे योगी यांनी हिंदू मुस्लिम करू नये असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे. महायुतीच्या लोकांना बोलायचं आहे तर नवाब मलिक यांच्याबद्दल बोलायला पाहिजे. उद्या दाऊदही यांच्या पक्षातून उभा राहिला तर ते तयार होऊन जातील. राज्यात सध्या पॉवर जिहाद सुरू आहे. नवाब मलिक यांच्याबाबत जनतेला यांनी सांगितलं पाहिजे. नवाब मलिकांना 17 महिने यांनी तुरुंगात पाठवलं होतं. ते आता त्यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत आणि हे इथे येऊन बटेंगे की कटेंगे असं काहीतरी बोलतात. त्यांनी महाराष्ट्रातील मुद्द्यांवर बोलावं हे महाराष्ट्र जनता अजिबात स्वीकारणार नाही असंही नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे. योगीजी, महाराष्ट्रने ये शाहू फुले आंबेडकर का महाराष्ट्र है, छत्रपति शिवाजी महाराज के विचारधारा का महाराष्ट्र है. महाराष्ट्र में इस तरह की गंदी राजनीति नहीं होती, लेकिन आपके सरकार में जो अभी सरकार है महाराष्ट्र में, इसमें ही कभी उर्स पे हमला किया जाता है, गणेश जी में हमला किया जाता है, इन्हीं के लोग करते हैं और यही उसकी जड़ है. और राजनीति हिंदू मुसलमान के ऊपर जो करने की कोशिश नरेंद्र मोदी जी और योगी जी और अमित शाह जी कर रहे हैं और फडणवीस कर रहे हैं, इन्हें रोक देना चाहिए. महाराष्ट्र के किसानों का इशू महत्व का है, महाराष्ट्र के बेरोजगारों का इशू महत्व का है, महंगाई पे उन्हें बात करना चाहिए. महंगाई का मह पे भी बात नहीं करते ये लोग, तो इस इशू पे बात करना चाहिए. लेकिन और जो भ्रष्टाचार जिस तरह से महाराष्ट्र में एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस के सरकार ने जो किया है उसके ऊपर इन लोगों ने बात करना चाहिए. महाराष्ट्र को कर्जे में डुबाने का पाप इन लोगों ने किया है, शिवाजी महाराज के प्रतिमा में कमीशन खाने का काम इन लोगों ने किया है और महाराष्ट्र के इंडस्ट्रीज पूरी की पूरी गुजरात में भेजने का काम इन लोगों ने किया है. उसके बारे में योगी और मोदी जी ने बात करना चाहिए, ना कि हिंदू मुसलमान के ऊपर बात करना चाहिए. अगर इनको करना है तो नवाब मलिक के बारे में इन लोगों ने यहाँ पर महाराष्ट्र के और देश की जनता को बताना है. इनका जो पावर जिहाद जो चल रहा है, ये कल दाऊद भी कल इनके पार्टी से खड़ा होगा सत्ता के लिए, तो ये तैयार हो जाएंगे. जिसका दाऊद से संबंध था, पैसे के व्यवहार जिनने किए, इन्हीं लोगों ने उसको 17 महीने की जेल दी. नवाब मलिक को, वो इनका महायुति का कैंडिडेट है और यहाँ आके वो लोग बटेंगे तो कटेंगे की बात करते. महाराज के प्रश्न में बात करो, ये कोई देश का चुनाव नहीं है. लेकिन आके महाराष्ट्र में जिस तरह से गंदगी फैलाने का काम ये लोग कर रहे हैं, कदापि महाराष्ट्र की जनता एक्सेप्ट नहीं करेगी और महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी की ही सरकार आएगी. उद्धव ठाकरे की बैग तपासण्यात आलेली आहे, शेतकरी नाराज आहे. भाजप शेतकरी विरोधी आहे आणि शेतकरी विरोधी असल्यामुळे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचं काही करणार नाही. पण मी महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला आश्वासित करतो, सोयाबीन असेल, धान असेल, कापूस असेल, कांदा असेल, या सगळ्या आणि सगळ्या पिकाला आणि दुधाला MSP पेक्षा जास्त भाव देण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाची आणि महाविकास आघाडीची राहील. आणि म्हणून कोणी आत्महत्या करू नका, तुम्हाला न्याय देण्याची भूमिका ही आमची राहणार. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.